शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात अधिवेशनात व्हीप वरून झुंपली आहे. शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहण्याचा व्हीप भरत गोगावले यांनी काढलाय, तर हा व्हीप मान्य नाही. हा व्हीप सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. मंगळवारी शिवसेना भाजपा आमदारांची बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार उपस्थित राहणार का हा प्रश्न आहे. पाहूया. शिवसेना आणि ठाकरे गटात झुंपली. शिवसेनेच्या 55 आमदारांनी अधिवेशनात उपस्थित राहण्याचा व्हीप. शिंदेच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप. व्हीप अमान्य हा तर सुप्रीम कोर्टाचा अवमान. ठाकरे गटाची भूमिका. शिवसेना भाजपाच्या बैठकीला उपस्थित राहणार? 2 आठवड्यांनी कारवाई होणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे शिवसेना आणि ठाकरे गटात झुंपली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीनं भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांनी अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थिती लावली असा व्हीप काढला आहे. सुप्रीम कोर्टात जरी 2 आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेपासून संरक्षण दिलं असलं तरीही अधिवेशनात उपस्थितीचा व्हीप काढणं योग्यच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पक्षाच्या कडनं असणाऱ्या सर्व माननीय विधानसभा सदस्यांना, विधान परिषद सदस्यांना पक्षादेश दिला जातो. सभागृहामधल्या उपस्थितीच्या बाबतीत, सभागृहात घ्यायच्या कामकाजातल्या सहभागाच्या बाबतीत, सभागृहामध्ये एखाद्या बिलावरती, विधेयकावरती, मागण्यांवरती मतदान करण्याची वेळ आली तर ते करण्याच्या बाबतीत अशा पद्धतीचा पक्षादेश हा प्रत्येक अधिवेशनामध्ये माननीय सन्माननीय आमदार महोदयांना या ठिकाणी दिला जातो. त्या प्रोसिजरचा भाग म्हणून, कामकाजाच्या पद्धतीचा एक भाग म्हणून हा सर्व सन्माननीय आमदारांना व्हीप बजावलेला आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना आमच्या पक्षाकडनं आम्ही एवढं सांगितलेलं होतं, आमी या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर, की जर त्या व्हीपचं उल्लंघन झालं तर आम्ही त्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचे पुढचे आदेश होईपर्यंत किंवा पुढची तारीख होईपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आम्ही माननीय सुप्रीम कोर्टासमोर केलेलं होतं. त्यामुळं कारवाई तुर्त तरी आम्ही करणार नाही, परंतु कामकाजाचा भाग म्हणून, कामकाजाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून व्हीप बजावणं ही नियमानुसार जे आत्तापर्यंत चालत आहे त्याचप्रमाणे चालू राहिलेलं आहे. दुसरीकडे असा कोणताही व्हीप मिळालेला नाही, तसंच ठाकरे गटाचे 16 आमदार हा व्हीप पाळणार नाही असं ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टात व्हीप काढणार नाही असं सांगितलं असतानाही व्हीप काढणे हा सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. आम्ही ओरल सबमिशन पुन्हा करू ना, की त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं की आम्ही व्हीप बजावणार नाही. शेवटी न्यायमूर्तीनं सांगितलं ना, ओरल असू दे असं लेखी असू दे, न्यायमूर्ती समोर जे सांगतो, न्यायमूर्ती सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांच्या समोर सांगितल्यानंतर जर आपण असं वागलो तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं, एवढं तरी तुम्ही मान्य करता ना. मग आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर जाऊ, न्याय देऊ तर आम्हाला न्याय देईल. ठाकरे गटाला विधानसभेत दुसरा गट म्हणून मान्यता मिळाल्यानं त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत एकच शिवसेना गट आणि एकच नेता असल्याचं सांगत दुसरा गट माहीत नसल्याचं म्हटलं होतं. जे काय आपण राजकारण केलं तरी काँग्रेस आपल्या विरुद्ध आपण लढत होतो, मग राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या विरुद्ध होती, पण आता महाविकास आघाडी म्हणून एकत्र आल्यानंतर आपलं चिन्ह चोरले, आपलं नाव चोरले आपल्यामध्ये. नाही बरं, आरोप करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. आरोप केले म्हणजे काय ते सत्य आहे असं मला तरी वाटत नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका ही अत्यंत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि आपलं ज्युडिशरी ह्याच्यात तिघांनाही इंडिपेंडेंट आणि एक्सक्लुझिव्ह असं मानलं गेलं आहे.
कोणाचाही कोणावर सुप्रिटेंडन्स नाही आहे, आणि त्यामुळे ज्युडिशरी त्यांचं काम करतं, लेजिस्लेचर आपलं काम करतं आणि एक्झिक्युटिव्ह त्यांचं काम करतं. अशा परिस्थितीत डिस्क्वालिफिकेशन पिटिशनवरती सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार हे संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचे आहेत. त्या अधिकारात विधानसभा अध्यक्ष जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ठरवतात ती जर नियमबाह्य नसेल आणि घटनाबाह्य नसेल तर त्यात कोणी हस्तक्षेप करण्याचं कारण येत नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत 2 आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना संरक्षण दिलंय, नंतर कारवाईची शक्यताही वर्तवण्यात येते. तिसरी बाजूही जाणून घेऊया. एक वस्तुस्थिती आहे की दोन्ही शिवसेनेच्या गटात कोणाचा व्हीप ऍप्लिकेबल असेल यावर वाद होणारच. याचं कारण जर एकदा उद्धव ठाकरेंच्या गटाचा व्हीप मानला तर सरळ एकनाथ शिंदेंच्या सह 16 जणांना त्यांचं सस्पेन्शन, त्यांचं निलंबन मान्य केलं पाहिजे. आणि जर एकनाथ शिंदेच्या गटाचा व्हीप मानला तर आदित्य ठाकरेंना निलंबित केलं पाहिजे, किंवा आदित्य ठाकरेंच्या गटाला हे एकनाथ शिंदेच्या गट जे सांगेल ते ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे हा व्हीप कोणाचा आता मानला जातो यावर पुढची पूर्ण राजकीय खेळी अवलंबून आहे. व्हीप अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना आणि भाजपाची एकत्र बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार उपस्थित राहणार का हे आता पाहावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या काळात ठाकरे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार मात्र कायम राहील अशी शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 10, महाराष्ट्र.